हेलो तर आम्ही आज ऐरोलीला चालले परत तिघ जण आम्ही सोबत आहोत आणि आज काहीतरी काम आहे म्हणून साठी ऐरोलीला चाललो आमच्या सुमित दादाकडे. तर सुमित दादा कोण आहे ते जर ते चान्स भेटला तर दाखवू कारण की त्याच्या कामात चाललो नाही की म्हणजे फ्री आहे तो. तर आम्ही चाललो आता आम्ही खाण्याला आहोत. मी आता या वेळेला आमच्याबरोबर अर्जित पण आहे पूर्ण जर्नीमध्ये कारण की गेल्या वेळेला त्यांनी अर्ध्यामध्येच कंटिन्यू म्हटलेली. हां पूर्ण टाइम आहे ना. हा थोडा जोरात बोलला पाहिजे ना. आता जोरातच बोलले जोरातच बोलले ना. तर हा ब्लॉग तुम्ही आता जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कंधेदारी वीकमध्ये बघत असाल. तर मी हा आधी शूट केलेला पण काही कारणांमुळे मी नंतर टाकतोय व्हिडिओज कारण की न्यू इयरला आपला न्यू इयरचाच ब्लॉग असला पाहिजे 31st म्हणून तो पहिला तर तो पहिला करू आणि नंतर मग हे होत राहील. तर तुम्हाला पुढे पण आता दाखवू आम्ही ॲज ऑलवेज. ऐरोलीला आलो आहे आम्ही आता आणि आता इथून यास लेफ्ट बोलतो सॉरी ईस्ट वेस्ट नेहमीसारखं आय डोंट नो मला माहिती नाही. तर आता बघूया दादाला विचारतो हा. तर आता ॲड्रेस समजला की आम्ही जाऊ पुढे आणि तुम्हाला दाखवतो. बरोबर आहे ना. ठीक आहे चला. तर मला दादा भेटले खाऊ पिऊ. म्युझिक खूप लाऊड आहे देऊ बघा. तर आता आमचं फ्रँकी आणि पिझ्झा खाऊन झालेलं आहे. बर्गर्स बाकी आहेत. कसं वाटतं तुला कसं वाटलं तुला खाऊन हां. बघ मी जास्त एक मिनटं मी जास्त पिझ्झा बर्गर खाल्ला नाही. एकदाच पिझ्झा खाल्लेला तो पण कडक होता. आता दुसऱ्यांदा खातोय भारीच वाटलं आणि बर्गर तर पहिल्यांदा खातोय. असं नाही आहे बरं असं नाही आहे गावावरून आलं आहे म्हणजे त्यांनी खाल्लं आहे पण असं कॅन्टीन मध्ये ॲज इन फर्स्ट टाइम आहे त्याचा. तर इथे टेस्ट तर चांगली होती कॅन्टीनची. जे काय सगळ्या गोष्टींची टेस्ट चांगली होती आणि जर तुम्हाला खायचं असेल तिथे कामाला लागायला लागेल. नाही ते सगळं ठीक आहे. आता व्ह्यू पण चांगला आहे. व्ह्यू तर खूप चांगला आहे. अरे कन्स्ट्रक्शन झालं तर थोडीशी कार खराब झाली आहे. बिल्डिंग तिथे समोर पार्किंग सगळं दिसतंय ना. तिथे हे होणार आहे आपलं स्पायडरमॅन 4 शूटिंग. तर आता जाऊ थोडं दादाचं इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. ठीक आहे. तर आता आम्ही बॅग घ्यायला आलेलो तर जाऊ थोडंसं तिथे काम काय आहे बघू. भांडी वगैरे घासून घेतो तसं काय नाही. चला तसं तर आम्हाला बोलवलेलं हा तसं तर आम्हाला 2 बोलवलेलं पण आम्ही लोक जरा उशिरा आलो तर मग तेच जोक आमच्यावर मारवते सगळे की भांडी घासायला येतं काय.
आता खरं खरंच भांडी घासून जाणार आहे. टू 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 चला, जास्त तानातानी नाही करत, नेहमी आपलं ते स्पेशल इंटरव्ह्यू. तर दादा आलेला आहे, खूप जमलाय तो. ॲज युजल त्याचं काम खूप, म्हणजे सकाळी लवकर येतो तो. किती वाजता येतो तू दादा? आठ ते रात्री 8 पर्यंत, 12 तास. हा, आणि मग नंतर घरी यायला पण टाइम असं. तर थँक्यू. थँक्यू थँक्यू, मोस्ट वेलकम. खूप चांगलं आहे. बस बघा, अरे हातात घे ग्लास. खूप चांगलं आहे. भाई भारी बनाया आपने. तर आता हे काय होतात, रोल आईस्क्रीम सुरू होणार आहे. तर आता सगळं झालेलं आहे, आम्ही चाललोय घरी. आणि आउटरो देऊ, खूप जमलं थोड्या वेळाने आउटरो. आणि खूप 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 फोटो काढलेत आम्ही, तुम्ही ते इंस्टाग्रामवर बघू शकता. आणि अरे हे बघ बघ, लाईट्स बघ लाईट्स. आता मला दिसत नसेल कदाचित, पण हे जे छोट्या कार्स आहेत त्यांचे लाईट्स पण पेटलेत. अरे हा सॉरी, MIDC रोड आणि तिथे इथे पण इथे इथे हा हे तर एकदम ब्राईट पेटले. चल तर आता आमचं झालंय सगळं काय कम्प्लीट, जे काय आमचं मीटिंग वगैरे सगळं होतं. आणि आता व्लॉग एंड करतोय मी, कारण की आम्हाला आता घरी जायचं आहे. आणि वाटत नाही काय, म्हणजे बस वगैरे अवेलेबल आहे इथे. बस तर थांबलेली आहे पण माहिती नाही ती चालू आहे की नाही, तर बघूया. तर व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब, तुम्हाला तर माहिती आहे. हां, पीस आउट. ओ आदे.
फार वाटतं ना पण क्वालिटी Hey, come!